देशातील आयातीपैकी सिंहाचा वाटा इंधनाचा आहे हे अवलंबित्व कमी करण्यासाठी मोदी सरकारनं अनेक प्रयत्न सुरू केले त्याअंतर्गत इलेक्ट्रिकल व्हेकल उत्पादन आणि विक्रीसाठी सवलतींची घोषणा करण्यात आली मात्र बॅटरीवरील या गाड्यांच्या चार्जिंगचा प्रश्न मोठा आहे या आव्हानावर मात मिळवल्याशिवाय मोठ्या संख्येनं गाड्यांची विक्री करणं व्यावहारिक पातळीवर योग्य नाही ही, ही बाब ध्यानात घेऊन केंद्र सरकारनं आता त्यासाठी नवं धोरण आखलंय पाहूया काय आहे हे धोरण केंद्र सरकारनं इलेक्ट्रिकल व्हेकल पॉलिसी राबवण्याचा प्रयत्न केला आहे गेली काही वर्षे त्या दृष्टिकोनातनं पावले टाकली आहेत त्यामुळंच छोट्या प्रमाणात काय विना रस्त्यावरून इलेक्ट्रिकल व्हेकल धावताना दिसत आहेत पण बॅटरी चार्जिंग हे सर्वात मोठं आव्हान असल्यामुळं इलेक्ट्रिकल व्हेकल्स म्हणावे तेवढे वाढलेले नाहीत आणि हीच बाब जाणून घेऊन केंद्र सरकारनं नव्यानं एक योजना आणून देशभरातील सर्व पेट्रोल पंपांवरती इलेक्ट्रिकल व्हेकल बॅटरी चार्जिंग युनिट उभारण्याचा मनोदय व्यक्त केला आहे पेट्रोल डिझेलला पर्याय शोधण्याचे प्रयत्न अनेक वर्ष सुरू आहेत गाड्यांमध्ये इंधन म्हणून त्याचा वापर कमीत कमी व्हावा असा केंद्र सरकारचा कटाक्ष आहे त्यासाठी बॅटरीवरील गाड्या अर्थात इलेक्ट्रिकल व्हेहीकलची संकल्पना पुढे आली मात्र अशा गाड्यांसमोर पिकअप परफॉर्मन्स ते अगदी बॅटरी चार्जिंग अशी अनेक आव्हानं आहेत पिकअप बाजूला ठेवला तरी चार्जिंगचं काय असा प्रश्न आहे नेमकी ही बाब जाणून घेऊन केंद्र सरकारनं देशातील सर्व म्हणजेच एकोणसत्तर हजार पेट्रोल पंपांवर चार्जिंग युनिट उभं करण्याबाबत विचारविनिमय सुरू केलाय नवीन पेट्रोल पंपाला परवानगी देतानाच पर्यायी इंधनाची व्यवस्था करण्याची सूचना करण्यात आली आहे त्यामध्ये इलेक्ट्रिकल व्हेकल चार्जिंग युनिट उभं करणं सगळ्यात सोपं असल्यामुळं तो पर्याय स्वीकारला जात असल्याचं निरीक्षण केंद्र सरकारनं आहे यापूर्वी मोठ्या शहरांमध्ये तीन किंवा चार ठिकाणी चार्जिंग युनिट उभं करण्यावर विचार झाला होता मात्र तो अव्यवहार ठरेल आणि वाहनधारकांना देखील सोयीचा असणार नाही त्यामुळंच सर्व पेट्रोल पंपांवर अशी सुविधा देता येईल का याबाबत चाचपणी झाली केंद्र सरकारच्या धोरणाला अनुसरून हे पाऊल उचलणं अत्यंत योग्य ठरेल असं केंद्रीय ऊर्जा खात्याचं मत आहे त्यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये त्याबाबत प्रत्यक्ष निर्णय होईल अशी अपेक्षा आहे असं झाल्यास इलेक्ट्रिकल व्हेहीकलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढेल आणि इंधन आयातीसाठी खर्च होणारं देशाचं बहुमूल्य परकीय भांडवल तर वाचेलच त्याचबरोबर प्रदूषण देखील कमी होईल